Brilliant. चालू केलं का? पवित्रात्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या मिसामध्ये आपण आपल्या डायसिसमध्ये जे आजारी आहेत, ज्यांचा आज वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस असेल, गोरगरिबांसाठी प्रार्थना करीत असता आपल्या स्वतःच्या विनंत्या व गरजा देवासमोर आणूया. पहिलं वाचन आपल्याला ऐकण्यात येत आहे की परमेश्वराला दिलेलं वचन आपण पाळलं पाहिजे आणि ते योग्य रीतीने त्या राजाची मुलगी पाळायला तयार असते. स्तोत्र आपल्याला सांगत आहे की हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. शुभ वर्तमानात अनेकांना बोलावलेलं आहे, पण काही टालाटाल करतात. आपल्याला ख्रिस्ताने बाप्तिस्माद्वारे बोलावलेलं आहे. आपल्या पापामुळे आपण दुरावले जातो, आपण क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. पापे अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तूच कडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आमावरी. तारक अमुचा या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो. अन आपणाला शाश्वत जीवन तया कडूनी मिलत राहो. देवावरील प्रेमामुळे आम्हाला त्याच्या राज्याच्या अदृश्य वैभवाचे दर्शन घडावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या सर्व समर्थ बापा, सर्व वस्तूंपेक्षा व वस्तूंद्वारे
तुझ्यावर प्रेम करण्याकरिता आणि तू आम्हासाठी तयार केलेल्या व कल्पना करता येणार नाही अशा आनंदाच्या राज्यात प्रवेश करण्याकरिता आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो, आमेन। पहिले वाचन शास्ते या पुस्तकातून घेतलेले वाचन। इफ्ताहावर परमेश्वराचा आत्मा उतरला आणि इफ्ताह गिलाद आणि मनशे या प्रदेशातून कूच करून गिलादी मिस्पा येथून अमोनी लोकांवर चालून गेला। इफ्ताहाने परमेश्वराला असा नवस केला की तू खात्रीने अमोनी लोकांना माझ्या हाती दिलेस तर मी अमोनी लोकांकडून सुखरूप परत आल्यावर माझ्या घराच्या दारातून जो कोणी माझे स्वागत करण्यास मला सामोरा येईल तो परमेश्वराचा मानून मी त्याचे हवन करीन। मग अमोनी लोकांशी युद्ध करावयाला इफ्ताह त्यांच्यावर चालून गेला आणि परमेश्वराने त्यांना त्याच्या हाती दिले। अरोएरपासून मिनितपर्यंतच्या 20 नगरात आणि पुढे आबेल करामीमपर्यंत त्याने त्यांची मोठी कत्तल उडवून त्यांचा मोड केला। अशा प्रकारे इस्रायल लोकांनी अमोनी लोकांचा नक्षा उतरवला। इफ्ताह मिस्पा येथे आपल्या घरी आला तेव्हा त्याची मुलगी डफ वाजवत आणि नाचत त्याला सामोरे आली। ती त्याची एकुलती एक मुलगी होती, तिच्याशिवाय त्याला दुसरा मुलगा अथवा मुलगी नव्हती। तिला पाहताच आपली वस्त्रे फाडून तो म्हणाला, हाय हाय मुली, तू माझे मन खचविले आहेस, तू माझ्यावर मोठे संकट आणले आहेस। परमेश्वराला मी शब्द दिला आहे, आता मला माघार घेता येत नाही। ती त्याला म्हणाली, बाबा, परमेश्वराला तुम्ही शब्द दिला आहे तेव्हा तुमच्या तोंडून निघालेल्या शब्दाप्रमाणे माझ्या बाबतीत करा, कारण परमेश्वराने तुमचे शत्रू जे अमोनी लोक त्यांचा सूड तुमच्या वतीने घेतला आहे। ती आपल्या बापाला पुढे म्हणाली, मात्र माझ्याकरिता एवढे करा, मला 2 महिन्यांचा अवधी द्या, म्हणजे मी माझ्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरातून फिरत मला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे याबद्दल शोक करीन। तो म्हणाला, जा, आणि त्याने तिला 2 महिन्यांकरिता पाठवून दिले। मग ती आपल्या मैत्रिणींबरोबर जाऊन डोंगरावर फिरत आपल्याला कौमार्यावस्थेतच मरावे लागत आहे याबद्दल शोक करत राहिली। 2 महिन्यानंतर ती आपल्या बापाकडे परतली तेव्हा नवस केल्याप्रमाणे त्याने तिथे हवन केले। हा प्रभूचा शब्द आहे, देवाचे आभार मानू। प्रतिसाद स्तोत्र। प्रतिसाद, हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी आलो आहे। हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी आलो आहे। जो माणूस परमेश्वराला आपला भावविषय करतो, गर्विष्ठांच्या आणि असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्याला उभा राहत नाही तो धन्य। प्रतिसाद, हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी आलो आहे। यज्ञ पशु आणि अन्नार्पण यात तुला संतोष नाही, तू माझे कान उघडले आहेत। होम आणि पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस, ह्यावरून मी म्हणालो, पहा मी आलो आहे। प्रतिसाद, हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी आलो आहे। ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे। प्रतिसाद, हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी आलो आहे। महामंडळात मी नीतिमत्त्वाचं सुवृत्त सांगितले, हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस। प्रतिसाद, हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी आलो आहे। जय घोष।
परमेश्वरा आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने। तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। मते लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभो तुझा गौरव असो। मुख्य याजक आणि वडीलजन यांच्याशी दाखले देऊन येशू बोलू लागला। स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे। त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाच्या मेजवानी दिली आणि त्या लग्नाच्या मेजवानीचे ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात। पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले आणि त्यांना म्हटले की आमंत्रितांना असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे, माझा बैल आणि पुष्ट पशु कापले आहे, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीला चला। तरी हे मनावर न घेता कोणी आपल्या शेताला कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला आणि त्यांना जीवे मारले। तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले। मग तो आपल्या दासांना म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हतं, म्हणून तुम्ही चव्हाट्यांवर जाऊन जितके तुम्हाला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा। मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यांना आढळले त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला। मग राजा जेवणाऱ्यांना पाहायला आत आला तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला। त्याला तो म्हणाला, मित्रा तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना। तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधकारात टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडेच आहेत। प्रभूचे हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शुभ वर्तमान आणि पहिलं वाचन आपल्याला जणू एकच संदेश देत आहे की परमेश्वर जो आपल्याला निवडतो तेच त्याच्या मार्गाने चालू शकतात। आणि प्रतिसाद स्तोत्रामध्ये आपण जणू त्याला जबाब देतो, हे परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी आलो आहे। जफ्ताच्या मुलीने तसंच जबाब दिला। मेजवानीसाठी अनेक जणांना बोलवलं, आपल्यामध्ये सुद्धा तशीच लग्न अगोदर रीत आहे। आपण महिना किंवा 15 दिवसा अगोदर आमंत्रण देतो, लग्नाच्या दिवशी सर्वच येतात का? नाही। आणि अशा वेळेस आपल्यालासुद्धा पारख पडते की कोण आपल्याबरोबर आहेत कोण नाहीत। प्रथम जे निवडलेले होते ते यहुदी लोक, पण सर्वांनीच येशूची वाणी ऐकली नाही आणि स्वीकारली नाही। मग दुसरे कोण तर हेलनी आणि त्यानंतर आपल्यान जे आपल्याला मिशनऱ्यांनी हा शुभ संदेश दिला। आपल्या वसईचं भाग्य की आपल्याला 400 वर्ष अगोदर हे लाभले आणि त्यात सांगितल्याप्रमाणे बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडेच आहेत। निवडलेल्यांमध्ये तो पोशाख घातलेला म्हणजे आपल्याला वेळोवेळी मिळणारे साक्रामेंट, बाप्तिस्मा
त्याद्वारे आपण ख्रिस्ती म्हणून ओळखले जातो. या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये अनेक जण ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात पण ते बाप्तिस्मा घेत नाही. बाप्तिस्मा घेऊन आपण जर आपली संख्या बघितली तर आपण आपल्या लोकसंख्येमध्ये 3% सुद्धा नाहीत, परंतु त्या 3% लोकांचा प्रभाव पूर्ण देशभर आहे. आपलं कार्य, आपली वाणी, आपली कृती, त्यामुळे जागोजागी जिकडे प्रेयर मीटिंग चालत आहेत ते बघ, आपल्या वसई डायसमध्ये प्रत्येक पॅरिशमध्ये असू किंवा ताबोर, कोटा आणि इतर ठिकाणी, तिथं बहुसंख्य प्रार्थनेला कोण लोक हजर असतात तर अख्रिस्ती लोक. अनेकांना ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल टाकून चालायचं आहे, तेच जयघोषप्रमाणे विनंती करतात, हे परमेश्वरा आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने. प्रत्येकाला एक तळमळ आहे की परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपण चालावं. आज विशेष रीतीने आपण ह्या मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया. आपल्या धर्मग्राम, धर्मप्रांत इथल्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने ही तंतोतंत पालावे, आणि अनेक जण असे करत आहेत. पॅरिशमधल्या अनेक कार्यामध्ये विन्सन दी पॉल असो, सोडॅलिटी असो, युवा संघ असो, ऑल्टर सर्व्हिस असो, त्याच्यात ते त्याचप्रमाणे ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या प्रत्येकाला ही कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र सभेचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या या भेटीचा स्वीकार कर. तू दिलेल्या भेटींमधूनच आम्ही तुला ही भेट अर्पण करीत आहोत. या आमच्या भेटीबद्दल परत भेट म्हणून तू स्वतःच आमच्या भेटीस ये, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आपण आभार मानूया. योग्यवर आस्था आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार स्तवनाची गरज नाही, परंतु तुझ्या आभार स्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभार स्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायक वृंदाबरोबर आम्ही तुझे मोठे आनंदाने गौरव गीत गातो. पावन 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 तम हे शक्तिशाली
पवित्र आहे, सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनूत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चा, ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताताई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांचं आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पाय तुझा सन्मानव तुझा गौरव सदा
आपण स्तोत्रामध्ये प्रतिसाद दिलेला आहे की हे परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. त्या इफ्फातच्या मुलीप्रमाणे आपण सहकुशीने परमेश्वराची इच्छा पार पाडावी, ती कृपा आपल्याला लाभावी म्हणून प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण आत्मविश्वासाने बोलूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असतं. आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांतीवाईके देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात तू आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपऱ्यात तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे कृपा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. हे माझा येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही, म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. प्रभू म्हणतो, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जो कोणी भाकर खातो तो सर्व काळ जगेल. आपण प्रार्थना करूया. हे दयालू परमेश्वर, या पवित्र संस्काराद्वारे तू आमचे ख्रिस्ताबरोबर ऐक्य घडवून आणतोस. या पृथ्वीवर आम्ही अधिकाधिक त्याच्यासारखे बनावे व त्याच्या स्वर्गातील वैभवात सहभागी होण्यास पात्र ठरावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काल जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा,
सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव दाखवत असतोस। करोना व्हायरस मुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। करोना व्हायरस मुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा बागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव, आमेन। जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात येत आहे। देवाचे आभार मानू। I'm not afraid।